आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी रोहिणी गवांखडे स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत करते. चर्चा तर होणारच. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे अशी भाजपाची इच्छा नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी केला. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंबरनाथ कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. इंदू मिलच्या स्मारकासाठी राज्य सुद्धा गहाण ठेवू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात वक्तव्य केले. यावर आंबेडकरांच्या स्मारकासाठी जास्त पैसे लागत असल्याने त्याची हुरहुर सरकारच्या मनात आहे, त्यामुळे हे स्मारक होऊ नये याकरिता राज्याच्या तिजोरीत खडखडाट असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. केवळ जनतेचा दबाव असल्याने हे स्मारक सरकारला करावं लागतंय अशी टीका जयंत पाटील यांनी केली. अंबरनाथ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळाव्याला पाटील आले होते. नक्कीच आहे, मला मुख्यमंत्र्यांनी आता तिजोरीमध्ये पैसे नाहीत, खडखडाट आहे, तिजोरी गहाण ठेवायला लागेल असं भाष्य करणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करायची इच्छा मनात नाही असं दिसतंय. इच्छाशक्तीचा अभाव आहे. 4 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, इंदू मिलच्या साठी जागा ताब्यात घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी काम करायची संधी मिळून तुम्ही फक्त जमीन उकरायला आत्ता सुरुवात केलेली आहे. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे उभा करण्यात सपशेल अपयश आलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या तिजोऱ्या गहाण ठेवायची भाषा बोलायला लागला म्हणजे तुमच्या मनात कुठंतरी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जास्त पैसे लागत आहेत, ही हुरूर तुमच्या मनात आहे म्हणून तुम्ही असं भाष्य करताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी तिजोरीत खडखडाट आहे आणि आम्ही ती तिजोरी गहाण ठेवू अशी भाषा वापरणं म्हणजे तुमच्या मनात ही स्मारकं करण्याचं नाही, फक्त समाजाचा, देश राज्यातल्या जनतेचा दबाव आहे म्हणून तुम्हाला हे स्मारक करावं लागते अशी तुमची ही भाषा आहे. जिल्हानिहाय होत असलेल्या मेळाव्यांमध्ये भाजप सरकारला लक्ष करण्याची एकही संधी राष्ट्रवादी काँग्रेस सोडत नसल्याचे दिसून येत आहे. शुभम साळुंके, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.